तुला पाहायला मिळत आहेत. नक्कीच कालच्या दिवसातील पहिल्या दिवसातील खेळ झाला आणि मात्र निंबवली संघाने 7 संघांना परास्त करून नक्कीच टॉप 4 मध्ये निंबवली संघ दाखल झाला. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना उतने विपक्ष अंकरपाडा, उतने संघाने नाणेफेक जिंकून इथे मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं ते मात्र फलंदाजी करण्यासाठी अंकरपाडा संघाला. तर या बोलूयात सामन्याकडे. आमच्यासोबत आजच्या दिवसासाठी आम्हाला लाभलेले नक्कीच आपण ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून 198 देशांमध्ये ही मात्र थेट पाहण्यात येणार आहे. घराघरांत पोहोचवण्यासाठी खूप मोलाचं कार्य जे केलेलं आहे ते मात्र कुणाल दादा म्हात्रे व पूर्ण टीमने. तर पंचांचा इशारा येतोय. नक्कीच आम्ही टाईम मॅच करत आहोत. पंच फक्त 25 मिनिटं दिले जातील 5 षटकं हाताळण्यासाठी. तर आपण 25 मिनिटांमध्ये गोलंदाजी करत असताना कर्णधार विनंती असेल की फक्त 25 मिनिटांमध्ये आपण 5 षटकं हाताळायचे आहेत. टाइम मॅच करत आहोत. 9:51 मिनिट पहिला चेंडू आपण पाहू शकता. नक्कीच सूर्यकसा क्षेत्ररक्षण. आपण एक क्षेत्ररक्षक मिड विकेट रिजन डीप मिड विकेट रिजन मध्ये पेट्रोलिंग करतोय. दुसरा एक क्षेत्र काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये आपण पाहू शकता. नंतर आपण पाहू शकता पॉइंट शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग शॉर्ट मिड विकेट मिड ऑन एक्स्ट्रा कव्हर. पहिला चेंडू अकू टप्प्याचा चेंडू आणि चेंडू मात्र जातोय तो सेल पॉइंटच्या हातामध्ये. परंतु इथे काय होतंय फंबल होतंय आणि या फंबल दरम्यान इथे मात्र पहिला झेल सुटल्या जातोय. नक्कीच गोल्डन डकचा शिकार झाला असता मात्र फलंदाज सचिन. परंतु इथे मात्र खराब असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं त्या पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातादरम्यान. एका धावेने इथे मात्र धावसंख्या वधारतीय. धावसंख्येचा श्रीगणेश होतो. धावसंख्या होते ती धाव फलकावर एक वन फॉर नन असं समीकरण आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. हो पुन्हा एकदा ऑन द राईस अपिश केलेत. अपिश आणि चेंडू सरळ जाऊन विसावतोय तो एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या खेळाडूच्या हातामध्ये. संघाला लागलेला हा पहिला धक्का. फर्स्ट विकेट फॉल ऑन द ग्राउंड. दयानंद बॅक टू द पवेलियन डीजे. संख्या वधारती धावसंख्या होती ती दोन एप्रिल 2011 रोजी भारतीय संघाने नक्कीच गोल्डन दिवस मानला जातो तो भारतीय क्रिकेट संघासाठी. 2 एप्रिल 2011 विश्वचषक जिंकला होता तो महेंद्र सिंग धोनी यांच्या नक्कीच कर्णधार पदाखाली. आपण पाहिलं असेल तदनंतर महेंद्र सिंग धोनीने ज्या बॅटमध्ये नक्कीच षटकार मारला होता ती बॅट नंतर लिलाव करण्यात आली. नक्कीच जुलै महिन्यामध्ये त्या बॅटचा लिलाव करण्यात आला आणि मात्र तब्बल 72 लाख रुपये किंमत त्या बॅटची लिलावादरम्यान नक्कीच घोषित करण्यात आली. आपण पाहिलं असेल कित्येकदा. आणि मी आवर्जून उल्लेख करेन एका गोष्टीचा. पहिला सत्र फर्स्ट सेशन ऑफ द इनिंग नक्कीच आपण पाहत आहात. पूर्वार्धाचा खेळ इथे मात्र खेळला जात आहे. उतने संघ विपक्ष अंकरपाडा संघ स्ट्राईक एंडला आहे तो फलंदाज सचिन. ओहो ऑन द राईस केलेत आणि चेंडू जाईल दन 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 करत आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. फटका आपल्याला पाहायला मिळाला. सूर्यकसा नक्कीच क्रिकेटचं मादक सौंदर्य फलंदाज सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सूर्य फटका आपण पाहिलं असेल एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या खेळाडूच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिला. चेंडू गेला तो 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या वधारती. धावसंख्या होती ती धावफलकावर 7. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट.
हो इथे मात्र आखूडच्या पायचा चेंडू, चेंडूला नक्कीच पॉइंट खेळाडूच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूचा आणि चेंडू फलीचा तितकासा संपर्क आला नाही. नक्कीच सूर्यकशी खेळपट्टी आपल्याला आयोजन करून दिली ती, मात्र एकता स्पोर्ट घोटसेकरांनी नक्की सूर्यकसा खेळपट्टीचं आयोजन आहे. नियोजन पंचांचा इशारा येतोय, पहिलं षटक वाजवी षटक संपुष्टात येत आहे. नक्कीच मॅन्डेटरी पॉवरप्लेचं षटक इथे मात्र संपुष्टात येत आहे. पहिल्या षटकाच्या संपतीनंतर धावसंख्या लगावल्या गेल्या, त्या धावफलकावर तब्बल 8 धावा डीजे. पहिलं षटक पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथे मात्र संपुष्टात आला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फरकावर अंकतालिकेवर स्कोर कार्डवर लगावल्या गेल्या, त्या मात्र 8 धावा 8 धावा 1-8 असं समीकरण आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच आपण कित्येकदा पाहिलं असेल 8-1-8 असं समीकरण. सुरेख अशी गोलंदाजी, नक्कीच क्रिकेट विश्वामध्ये या गोलंदाजीला कंजूस गोलंदाजी, नक्कीच मारवाडी गोलंदाजी असं देखील म्हणतात. कंजूस गोलंदाजी, सुरेख अशी गोलंदाजी केली ती, मात्र गोलंदाज जनार्दन याने जनार्दनच्या माध्यमातून तब्बल 6 चेंडू हाताळले गेले, त्याने मात्र सुरेख गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर नक्कीच 1 धाव, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र बळी, आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नव्याने सज्ज होतोय. दुसऱ्या मॅन्डेटरी पॉवरप्लेचा षटक पाहू शकता आपण. गणेश गोलंदाजी मार्कवर, हर्षल मॅन फ्रॉम उतने लेफ्ट आर्म ओवर द विकेट. ओहो, आणि इथे मात्र पंच दंडित करतायत त्या गोलंदाजाला, डाव्या एष्टीच्या खूपच बाहेर चेंडू, आणि ICC नियम क्रमांक 25 लगावल्या जातो. नक्कीच क्रिकेट हा खेळ काही नियम आणि नियमांच्या अनुषंगाने खेळला जातो. तब्बल 43 नियम मात्र बनवलेले आहेत त्या क्रिकेट खेळासाठी. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओवर द विकेट. ओहो, चेंडूला दिशा दिली आहे सुरेख असं. नक्कीच फलंदाजीचा नजराणा आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू जाईल डीप मध्ये, डीप बॅकवर्ड स्क्वेअर च्या रिजन मध्ये चेंडू जाईल दन 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 करत सीमा पार. हा येणारा या इनिंग मधला दुसरा चौकार. कमी आणि इथे मात्र ताकद कमी, आणि चेंडू सरळ जाऊन विसरतोय तो शॉर्ट मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. लाभलेले आहेत मात्र
व्यक्तिमत्व माणिक शेठ मगर यांचं शुभागमन झालेलं आहे. मी शब्द सुमनाने आपलं सरचे स्वागत स्वागत स्वागत. नक्कीच एकता स्पोर्ट घोटसाई आयुध एकता चषक 2020 पुन्हा एकदा फलंदाज बाद झाल्यानंतर सचिनची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो रुपेश ऑन द स्ट्राईक असेल. हो सुरेख चेंडू आपण पाहतोय आणि इथे मात्र काय होतंय पंचांकडे दाद मागण्यात येते परंतु पंच दाद फेटाळत असताना आपल्या नक्कीच पॉपिंग क्रीजमध्ये यशस्वीरित्या पूर्णपणे पोहोचतोय तो मात्र फलंदाज गणेश. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. नक्कीच फलंदाजी करत असताना आपल्याला दोन गोष्टी फावायच्या असतात. पहिली गोष्ट म्हणजे हँड अँड आय कोऑर्डिनेशन नक्कीच आपल्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे रनिंग बिटवीन द विकेट्स. या दोन गोष्टी देखील आपल्याला पाहाव्या लागतात. तसेच मात्र गोलंदाजी करत असताना काही गोष्टी आपल्याला प्रामुख्याने पाहावायच्या असतात. गोलंदाजी करत असताना चार गोष्टी प्रामुख्याने लक्षात घ्यावायच्या असतात. पहिली गोष्ट म्हणजे ग्रीप, दुसरी गोष्ट म्हणजे रनअप, तिसरी गोष्ट म्हणजे रिलीज आणि चौथी गोष्ट म्हणजे फॉलो थ्रू. ग्रीप, रनअप, रिलीज आणि फॉलो थ्रू या चार गोष्टी लक्षात घ्यावायच्या असतात. परंतु इथे मात्र काय होतंय सुरेख चेंडू नक्कीच भेदक मारा आणि इथे मात्र काय होतंय पंचांकडे कॉट बियांडची अपील करण्यात येते आणि मात्र बॅट्समन माफ करा इथे मात्र बेल सोडल्या गेल्या. यष्ट्या उद्ध्वस्त दांडी गुल बॅट्समन बॅक टू दी पवेलियन डीजे. सो मच. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. दोन षटकांचा वाजवी खेळ संपुष्टात येतो आणि मात्र 8.00 सरासरीने धाव फलकावर अंकित केल्या गेल्या त्या मात्र 16 धावा. हा अंक जर पाहिला तर साऊथ आफ्रिका संघाचा नक्कीच अष्टपैलू खेलाडू ज्याचा मात्र जन्मदिवस 16 ऑक्टोबर 1973. तदनंतर आपण पाहिलं असेल 16 ऑक्टोबर 1978 कपिल देव रामलाल निकंज यांनी भारतीय संघामध्ये नक्कीच डेब्यू केलं होतं. तदनंतर आपण पाहिलं असेल 16 ऑगस्ट 2016 भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पांड्या याने मात्र न्यूझीलंड संघाविरुद्ध 16 ऑगस्ट 2016 रोजी मात्र न्यूझीलंड संघाविरुद्ध डेब्यू केले होते ते भारतीय संघामध्ये. 16 हा आकडा नक्कीच आपण पाहिलं असेल कित्येकदा. 16 3 बाद 16 असे समीकरण आतापर्यंत आपल्याला इथे मात्र स्कोर कार्डवर पाहावयास मिळत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना मँडेटरी पॉवरप्लेचं षटक संपुष्टात येतंय. नक्कीच आपण पाहिलं असेल दोन षटकांचा वाजवी खेळ संपुष्टात येतो. 8.00 सरासरी ते मात्र धावफलकावर अंकित केल्या गेल्या त्या मात्र 16 धावा. आपण पाहिलं असेल पॉवरप्ले खुला झाला आहे. नक्कीच आपण पाहू शकता डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू नक्कीच एक पॉईंटला आहे. एक फ्लाइंग स्लिपच्या रिझनमध्ये एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक डीप मिडविकेट, एक लॉंग ऑन. ओहो इथे मात्र चेंडूला उचली दिली आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरचा जज करेल. तद्वर इथे मात्र एक धाव धावून पूर्ण केली आणि इथे मात्र काय होत आहे गचाल असं नक्कीच बॅकअप आपल्याला गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. या दरम्यान इथे मात्र आणखी एक चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत ते फलंदाज रुपेश. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. सकाळचं सत्र आहे नक्कीच खेळपट्टी थोडी दमट असेल मी सातत्याने म्हणत असतो. हा नक्कीच वैयक्तिक दुसरं षटक आणि सांगे कोट्यातलं तिसरं षटक हाताळत असताना गोलंदाजी माकवर गोलंदाज नक्कीच आपण पाहिलं असेल. क्रिकेट हा खेळ आहे अनिश्चिततेचा. नक्कीच क्रिकेट विश्वामध्ये टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सर्वात मोठी मानाची स्पर्धा टेनिस क्रिकेट विश्वामधला वर्ल्ड कप नक्कीच ज्याला म्हटलं जातं तो स्वर्गीय रतनबुवा पाटील चषक कालपासून चालू झाले आणि इथे मात्र काय होतंय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॉटन बॉलचा चान्स होता परंतु इथे मात्र पूर्णपणे गमावलेला आहे तो. नक्कीच कॉटन बॉलचा झेल घेणं तितकंच सोपं नसतं मी कित्येकदा म्हणत असतो. आपण गोलंदाजी करत असताना कॉटन बॉलचा चान्स नक्कीच बनवावा लागतो तो क्रिएट करावा लागतो. नक्कीच मी म्हणत असतो की आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेणं खूप हार्ड असतं. नक्कीच मी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करेन स्वर्गीय कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक तब्बल 23 लाखांची ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपल्या जवळचेच अंपायर नक्कीच उमेशजी केने यांची वर्णी लागली आहे पंच म्हणून कामकाज पाहणार आहेत. आणि ते मात्र चेंडूला खेळून काढले तो लॉंगॉनच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार उचलणार फेकणार. तद्वर इथे मात्र काय होतंय खराब इथे मात्र एस्टेन बॅकअप आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाज जॉर्डन याच्या माध्यमातून. नक्कीच बॅट अँड पॅड मध्ये चेंडू होता चेंडूला फक्त दिशा दिली योग्य ती दिशा दिली खोदून काढला चेंडूला लॉंगॉनच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार उचलणार फेकी करणार. तद्वर अर्जित केल्या गेल्या मात्र या दोन धावा आहेत दोन धावांच्या मध्ये धावसंख्या वधारती आहे धावफलक पुढे सरकत आहे धावसंख्या होती ती धावफलकावर तब्बल 20 धावा.
ओहो आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता, ब्लाइंड स्ट्रोक ज्याला म्हटला जातो, तो मात्र खेळ नक्कीच क्रॉस बॅटेड इथे मात्र खेळायचा होता चेंडूला, परंतु चेंडूचा आणि चेंडू फळीचा तितकासा संपर्क आला नाही. नाही मी नक्कीच मी सातत्याने म्हणत असतो पहिल्या इनिंगचा खेळ आहे, सकाळचं सत्र आहे, खेळपट्टी थोडीशी दमट राहणार आहे, मग म्हणूनही चेंडू तितकासा वेगाने आपल्या बॅटवर येणार नाही नक्कीच. कुठेतरी फलंदाजांना हॅलो हॅलो ओहो इथे मात्र चेंडूला फक्त दिशा दिली आहे, योग्य ती दिशा दिली आहे. नक्कीच चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप खणखणीत चौकार. नक्कीच चार धावांच्या मध्ये त्यांना धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या वधारते, धावसंख्या होते ती धाव फलकावर तब्बल 24 लॉस ऑफ 3 विकेट्स. आमच्या सभेत आजच्या दिवसातील आमचे गुणलेखक अवि गायकर यांच्या माध्यमातून सुरेखस गुणलेखन, इथे मात्र गुणलेखनाचं कार्य. राईट आर्म ओव्हर द विकेट, ओहो अपिश अँड पनिश, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय लॉंग ऑफचा, आणि इथे मात्र काय होतंय संघाला लागलेला हा चौथा हादरा, चौथा दणका. इथे मात्र रुपेश बॅक टू द पवेलियन डीजे. नक्कीच तीन षटकांचा वाजवी खेळ इथे मात्र संपुष्टात येतो. तीन षटकांच्या समाप्तीनंतर इथे मात्र ड्रिंक्स ब्रेक असेल, संधी मिळेल ती मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या नक्कीच टीमला थोडीफार चर्चा होईल, आणि तदनंतर मात्र फलंदाजी मार्कवर धावा झालेल्या त्या तब्बल तीन षटकांचा वाजवी खेळ संपुष्टात येतो, आणि ते मात्र 8.00 सरासरीने धावा मात्र टोकलेल्या आहेत त्या धाव फलकावर. 24 आतापर्यंत अंकित केल्या गेलेल्या 24 धावा आपण पाहू शकता. सूर्यकाचा खेळ, वाजवी खेळ, नक्कीच कंजूस गोलंदाजी, नक्कीच क्रिकेटच्या आपण या खेळामध्ये या गोलंदाजीला मारवाडी गोलंदाजी देखील असं म्हणतात. नक्कीच द ग्रेट कॉमेंटेटर प्रसादजी परब सर या गोलंदाजीला मारवाडी गोलंदाजी सुद्धा असं म्हणतात, कित्येकदा मी असं ऐकलेलं आहे. अवी 8.00 सरासरीने धाव मात्र दिलेले आहे, जखडून ठेवले बांधून ठेवलंय ते मात्र आपण पाहिलं असेल. पहिल्या तीन षटकांचा वाजवी खेळ संपुष्टात आला, आणि मात्र हॅलो तीन षटकांचा वाजवी खेळ मात्र संपुष्टात येतो, आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर मात्र 8.00 सरासरीने आपण जर पाहिलं असेल स्कोअर कार्डवर आपण पाहू शकता सूर्यकस गुणलेखनाचं कार्य, मात्र अवि गायकर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल पहिलं षटक हाताळलं गेलं ते मात्र जॉर्डन यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये मात्र त्यांनी एक बळी बाद करण्यात यश आलं, आणि मात्र फक्त 8 धावा खर्च केल्या. तदनंतर आपण पाहिलं असेल दुसरं षटक हाताळलं गेलं ते मात्र हर्षल यांच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी मात्र 2 बळी बाद केले, आणि मात्र त्याने सुद्धा फक्त 8 धावा खर्च केले, आणि तदनंतर तिसरं षटक हाताळलं गेलं, आणि तिसऱ्या षटकात सुद्धा फक्त 8 धावा खर्च केल्या, आणि मात्र एक बळी बाद करण्यामध्ये यश आलं. हॅलो थँक्यू सो मच. हॅलो 1 2 3 मॅक चेक. तर इथे मात्र या दरम्यान ड्रिंक्स ब्रेक संपुष्टात येतो, तर कुठेतरी गोलंदाजी करणाऱ्या टीम मध्ये नक्की चर्चा झाली असेल. आपण पाहिलं असेल डॉमिनेट करतायत ते मात्र गोलंदाजी करणारा संघ, तो मात्र फलंदाजी संघाला आपण पाहिलं असेल अप्रिशिएट केलंय ते मात्र आपल्या नक्कीच उर्वरित गोलंदाजांना, पहिल्या तीन गोलंदाजांनी नक्की जॉर्डनने सुद्धा अप्रिशिएट केलंय ते मात्र आपल्या गोलंदाजांना आपण पाहिलं असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नव्याने सज्ज होतोय, नक्कीच गोलंदाजी मार्कवर नव्याने सज्ज होतो टिटवाला एंड करणं. राईट आर्म ओव्हर द विकेट टिटवाला एंड करणं. ओहो चेंडूला खोदून काढलाय, नक्कीच हा फळी प्रकारचा चेंडू होता, दिशा दिलेल, आणि इथे मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या रिजन मधला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार, तद्वर इथे मात्र काय होतंय बॅड कम्युनिकेशन बिटवीन टू बॅट्समन, आणि इथे मात्र बॅट्समन बॅक टू दी पवेलियन, पंचांचा इशारा येतोय, धावचितच्या स्वरूपाने फलंदाज बाद, बॅट्समन बॅक टू दी पवेलियन डीजे.
मच सुरेखेचं संगीत डीजे मास्टर सुशील मगर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच एकता क्रिकेट क्लब घोटसाई आयोजित एकता चषक 2020 हे पर्व आपण पाहू शकता. सातत्याने 4 दिवस 8 चोक 32 संघ नक्कीच या स्पर्धेमध्ये खेळायला आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 32 संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 3 दिवस मात्र कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संघ कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं क्रिकेट स्टँडर्ड लेवल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळणार आहे. तर चला कर्णधार प्लीज सहकार्य करा. आजच्या दिवसामध्ये अतिरिक्त एक सामना नक्कीच आपल्याला खेळवायचा आहे. नक्कीच टॉप 4 मध्ये जो संघ दाखल झालेला आहे नक्कीच निंबवली संघ, या निंबवली संघा वर्सेस आजला आपल्याला क्वालिफाय जो संघ होईल तो मात्र नक्कीच तो सामना आपल्याला खेळवायचा आहे. हो डावखुरे आताचा फलंदाज आणि इथे मात्र काय होतंय, यष्ट्या उद्ध्वस्त दांडी गुळ सुरेखशा गोलंदाजीचा नजराणा आपल्याला पाहायला मिळतोय. हा संघाला लागलेला बॅक टू बॅक दुसरा धक्का डीजे. आणि खेळपट्टी नक्कीच दमट असते. दमट असलेल्या खेळपट्टीवर चेंडू तितकासा वेगाने येत नाही आणि मात्र कुठेतरी फलंदाज ज्या वेगाची अपेक्षा करत असतो चेंडूला नक्कीच फलंदाजीवर बॅटवर येण्यासाठी तितकी नक्कीच वेग तितकासा वेग बॅट्समनला मिळत नाही आणि मात्र मिस जजमेंट होत आहे. ओहो अपिच खेळत आहेत आणि चेंडूची आउटसाइड एज ऑफ द बॅट आणि शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू सरळ जाऊन विसावतोय. संघाला लागलेला हा बॅक टू बॅक तिसरा धक्का बॅट्समन मनीष बॅक टू दी पवेलियन गोल्डन धकची शिकार होतोय. मनीष बॅक टू दी पवेलियन डीजे. थँक यू सो मच. एकाकी झुंज देत आहेत रवी दादा धुमाल. नक्कीच मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले रवीदादा धुमाल नक्कीच आपण कितीकदा पाहिलं असेल त्यांना. संघ अंकरपाडा संघ जेव्हा बॅकफूटला येतो तेव्हा मात्र स्वतः तारणहार भरून मात्र संघाला नक्कीच तारत असतात ते मात्र रवीदादा. नक्की त्यांच्या खांद्यावर धुरा असेल आपल्या संघाची. जर संघाला विजय मिळवून द्यायचा असेल सेकंड राऊंडमध्ये जर दाखल करून द्यायचा असेल संघाला तर इथे मात्र कुठेतरी फायटिंग टोटल स्कोर इथे मात्र उभा करावा लागेल. नक्कीच सुरेखसं मैदान आहे आपण पाहिलं असेल. स्ट्राईक एंडला आहे तो रवीदादा आणि मात्र गोलंदाजी मार्कवर घोट ठिटवाला एंड करणार गोलंदाज गणेश. कुलर लेनचा चेंडू लॉवर फुलटा चेंडू आणि चेंडूला खेळून काढला बॅक टू द बॉलर आणि ते मात्र क्षेत्ररक्षक जज करणार. तद्वर नक्कीच मी म्हणालो होतो कुछ ही देर की खामोशी है फिर कानों में शोर आएगा तुम्हारा तो वक्त आया है हमारा तो दौर आएगा डीजे. थँक यू सो मच. सलगच्या 3 चेंडूवर 3 बळी बाल घेतल्यानंतर आणि ते मात्र सुरेखसं कमबॅक करून दिले आपल्या संघाला रवीदादा. रवीदादा धुमाळ यांच्या माध्यमातून सातत्याने बॅकबोर्ड राहिलेले आहेत ते आपल्या संघाचे. ओहो इथे मात्र चेंडूला दिशा दिली चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय जज करतोय पेट्रोलिंग करतोय बॅकवर्ड फेअरलेगचा नक्कीच खेळाडू. इथे मात्र फंबल होते आणि या फंबल दरम्यान इथे मात्र यशस्वीरित्या 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीनं धाव फलक पुढे सरकत आहे. धावसंख्या वधारतीय धावसंख्या होते ती मात्र स्कोअर कार्डवर तब्बल 31-31 हा आकडा जर पाहिला ना तर आपल्याला नक्कीच द वॉल राहुल द्रविड हे आपल्या समोर येतात. 31,286 चेंडू नक्कीच टेस्ट क्रिकेट विश्वामध्ये ते खेळल्या गेले आहेत हा आकडा 31 आकडा आणि ते मात्र स्विचेसचा फटका परंतु इथे मात्र चेंडू सरळ जाऊन पंचांचा इशारा इथे मात्र येणं बाकी आहे आणि पंच इशारा करतात की लेग बाईच्या स्वरूपाने इथे मात्र 1 धाव मिळते. 1 धावच्या मदतीनं धावसंख्या वधारतीय धावसंख्या होती ती धावफलकावर तब्बल 32 धावा इथे मात्र गुण संख्या लेखक आम्हाला सांगत आहेत. नक्कीच ICC नियम क्रमांक 3 च्या
नियमानुसार गुणसंख्या लेखकाची भूमिका इथे मात्र अविगायकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. वलुयात सामन्याकडे पुन्हा एकदा चार षटकांचा वाजवी खेळ इथे मात्र संपुष्टात येतोय. मैदानामध्ये अजूनही तटस्थ उभा आहे तो फलंदाज रवी. नक्कीच रवी रवी हा नाव जर ऐकला तर आपण कितीक जण रवीदादा धुमाल यांच्या माध्यमातून अनखरपडा संघासाठी सातत्याने मोलाची कामगिरी राहिलेली आहे, योगदान राहिलेले आहे, 100% कमिटमेंट ते आपल्या संघाला विजयासाठी नक्की सातत्याने देत असतात. एक उत्कृष्ट कबड्डी नक्कीच खेळाडू सुद्धा आहेत रवीदादा धुमाल यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला कितीकदा आपल्या गावासाठी नक्कीच क्रिकेट क्रिकेटचा जर उगम आपण पाहिला असेल, क्रिकेट विश्वमधली पहिली मॅच जर आपण पाहिली असेल तर 1944 रोजी पहिला सामना खेळला गेला होता. माफ करा, 1844 रोजी क्रिकेटचा पहिला सामना मात्र खेळला गेला होता. क्रिकेटचा उगम आपण पाहिला असेल, क्रिकेट हा खेळ नक्कीच आपण कित्येकदा पाहिले असेल. व्यापार करण्याच्या धोरणासाठी आलेले इंग्रज आणि त्या इंग्रजांनी प्रत्येक देशाला ज्या ज्या देशांमध्ये हे इंग्रज गेले त्या त्या देशांमध्ये क्रिकेटचा वेड लावून गेले आपण पाहिलं असेल. ईस्ट इंडिया कंपनी जी मात्र व्यापार करण्याच्या धोरणासाठी भारतामध्ये आली आणि भारताला क्रिकेटचं वेड लावून दिलं, इतकं वेड लावून दिलं की भारताला आतापर्यंत 54 ग्राउंड प्राप्त झाले आणि ते मात्र अपिशानपणे चेंडू जाईल सरळ दन 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 करत हवाई सफर. या नक्कीच इनिंग मधला पहिला षटकार डी जे. घरपून समाचार घेतलाय तो मात्र गोलंदाज दीपकचा. नक्कीच मी म्हटलं होतं तारणहार इथे मात्र बनावं लागेल, तारणहार बनावं लागेल ते मात्र फलंदाज रवीदादा यांना. नक्कीच कर्णधार आहे ते संघाचे, नक्कीच पाठीवर खूप मोठी धुरा असेल. जर संघाला फायटिंग टोटल स्कोर उभा करावा असेल, नक्की सामना जिंकायचा असेल, फायटिंग टोटल इथे मात्र उभी करावी लागेल. पुन्हा एकदा बोलूयात सामन्याकडे गोलंदाजी माकवर. राईट आर्म ओवर द विकेट. ओहो स्विच इटचा फटका आणि ते मात्र काय होतंय, एकाच ट्रॅकवर दोन गाड्या आणि ते मात्र अपघात होण्यापासून इथे मात्र चुकला. आपण पाहिलं असेल कित्येकदा एका ट्रॅकवर जर दोन गाड्या आल्या तर मात्र अपघात हा निश्चित होतो, परंतु इथे मात्र यशस्वीरित्या आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचत असताना फलंदाज परेश स्ट्राईक एंडला फलंदाज आहे. नक्कीच पाय रोगून नक्कीच तटस्थ उभा आहे तो रवी रवीदादा धुमाल यांच्या माध्यमातून. सूर्यकशी कामगिरी आतापर्यंत, स्विचिटचा फटका होता, मिस टायमिंग झाला. ओहो पुन्हा एकदा सफल झाले होते परंतु चेंडू सरळ एसट्यांच्या वरून जातोय, कोणत्याही नक्कीच स्वरूपाची धाव इथे मिळत नाही. सलगचा दुसरा हा निर्धाव चेंडू आपल्याला नक्कीच सूर्यकसं कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज दीपकच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर षटकार जरूर खाला असेल परंतु सलगच्या दोन चेंडू इथे मात्र निर्धाव मिळाले. ओहो ऑन द राईस खेळले तीन मात्र चेंडू खाली क्षेत्रक्षे येतोय, इथे मात्र मिड विकेटचा तद्वर अर्जित केले जातील. इथे मात्र ही एक धाव एका धावीच्या मदतीने धावसंख्या वधारतीये, धावसंख्या होती ती धावफलकावर स्कोर कार्डवर 39-39 धावा आतापर्यंत कुठल्या गेलेल्या आहेत आपण पाहू शकता. शेवटचं षटक मार्गस्थ असताना शेवटच्या षटकाचा वाजवी खेळ, इथे मात्र पूर्वार्धाचा खेळ इथे मात्र खेळला जातोय. फलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा परेश. ओहो स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे मात्र काय होतंय, पुन्हा एकदा एकाच ट्रॅकवर दोन गाड्या पंचांचा इशारा येतो. इथे मात्र स्वैर मारा वाईट चेंडू, आयसीसी नियम क्रमांक 25 लगावला जातो या चेंडूवर आणि इथे मात्र बॅट्समॅन बॅक टू डी पवेलियन. नक्कीच मी विनंती करेन यापुढे होणारा सामना आंबिवली रुंदे विपक्ष भाऊस वॉरियर्स मानिवली दोन्ही संघ जर उपस्थित झाले असतील, दोन्ही संघाचे कर्णधार इथे मात्र आमच्या व्यासपीठावर नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्सच्या व्यासपीठावर यायचं आहे. नक्कीच नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. आजच्या दिवसातील दुसरा सामना आंबिवली रुंदे विपक्ष भाऊस वॉरियर्स मानिवली, दोन्ही संघ एकाच पंचक्रोशीतील दोन्ही संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की यावं आपण व्यासपीठावरती नाणेफेकीसाठी, नाणेफेक करणार आहोत. तर पुनशा एकदा वलुयात सामन्याकडे. षटकातील काही चेंडू स्ट्राईक एंडला आहे तो रवी रवीदादा धुमाल. थँक्यू सो मच. आणि इथे मात्र काय होतंय, नक्कीच इथे मात्र काय होतंय, पुन्हा एकदा जीव गमवा लागतोय तो मात्र फलंदाज काय नाव याचं जयेश बॅक टू द पवेलियन. जयेशची जागा भरून काढण्यासाठी आणि इथे मात्र जातो आहे तो एकनाथ आणि इथे मात्र थोडीशी संधी देईन आमच्या डीजे ऑपरेटरला. डीजे
यू सो मच. पुन्हा एकदा बोलूयात सामन्याकडे. गोलंदाजी माकवर गोलंदाज दीपक षटकातील काही चेंडू शिल्लक. ओहो आणि इथे मात्र पुनशा एकदा स्वैर मारा. पूर्णपणे लाईन आणि लेंथ मिस करतायत. नक्कीच मी म्हणत असतो सातत्याने की गोलंदाजी करत असताना नक्कीच कित्येकदा आपण पाहिलं असेल मिचेस स्टार्क याला लाईन आणि लेंथचा. मी नक्कीच इथे मात्र पुनशा आणखी एक गोष्टीचा उल्लेख करतो की मात्र गोलंदाजी करत असताना आपल्याला चार गोष्टी प्रामुख्याने लक्षात घ्यायच्या असतात. ओहो इथे मात्र ऑन द राईज केले क्षेत्ररक्षक चेंडूखाली येतो पॉईंटचा आणि इथे मात्र एक धाव अर्जित केली जाते. एका धावीच्या मदतीनं नक्कीच धावसंख्या वधारतीये. इथे मात्र पंचांचा इशारा येतो षटक समाप्त. या षटकाच्या पाच षटकांच्या वाजवी खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती धावफलकावर तब्बल 41-41 धावा. नक्कीच इथे मात्र मी म्हणेन पूर्वार्धाचा खेळ इथे मात्र संपुष्टात येतोय. पूर्वार्धाच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावफलकावर अंकित केल्या जात आहेत ते मात्र 41 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. पूर्वार्धाचा खेळ आपण मात्र माफ करा. इथे मात्र गुणसंख्या लेखक आमचे अवि गायकर आम्हाला एक सूचना देतात की मात्र धावसंख्या धावफलकावर अंकित केल्या गेल्या ते मात्र 42 धावा. नक्कीच पूर्वार्धाचा खेळ इथे मात्र संपुष्टात येतोय. 8.50 सरासरीने इथे मात्र धावा कुठल्या गेल्या त्या मात्र पाच षटकांच्या. नक्कीच खेळ संपुष्टात आला आणि इथे मात्र आपण या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये मला ऐकलं मी वैभव गायकवाड मॅन फ्रॉम पोई आपण पाहिलं असेल. आणि इथे मात्र उत्तरार्धाचा खेळ इथे मात्र ऐकण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करेन कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा गोड आवाज मिस्टर कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा गोड आवाज मॅन फ्रॉम सांगोडे कल्पेश पाटील. ओव्हर टू यू कल्पेश डीजे. हॅलो, थँक्यू, धन्यवाद वैभव. तर आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला आपण आहार अर्पण करणार आहोत. माणिक मगर साहेब आहेत घोटसई गावचे समाजसेवक. त्यांच्या शुभ हस्ते आपण बघा कॅमेरामॅन आपण इकडे फिरवायचा आहे. छायाचित्र टिपताना आपण पाहणार आहोत TenCric.in ची संपूर्ण टीम त्यांचं कौतुक करायला हवं. तर माणिक मगर साहेबांचे शुभ असते. इथे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण केला जातोय आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये स्पर्धेच्या. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ सर्वांना. एकदा सकाळचा सप्रेम नमस्कार. एकता क्रिकेट संघ घोडसई आयोजित एकता चषक 2020 पर्व पहिला आहे. एक जबरदस्त क्रीडा सोहळा दैदिप्यमान सोहळा मात्र आपल्याला चार दिवस अनुभवायला मिळणार आहे. पहिल्या वर्षामध्ये कशा प्रकारे मात्र आयोजन करावं त्याच उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतोय या संघाकडून. डीजे सुशील असेल, त्याचप्रमाणे
आमच्या सोबत आज जॉईन झालेले आहेत कृष्णाकेने पंचांच्या भूमिकेमध्ये आणि त्यांच्या समेत नासिर शेख मॅन फ्रॉम ठाणे यांना सुद्धा आपण पाहू शकाल. त्याचप्रमाणे ही स्पर्धा मात्र लाईव्ह कव्हर केली जातोय TenCric.inच्या माध्यमातून. कुणाल मात्रेंनी त्यांची संपूर्ण टीम त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करूया या सकाळच्या सत्रामध्ये आणि आभार व्यक्त करूया. आज मात्र आपण पुन्हा एकदा ऐकणार आहोत या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकलं वैभव गायकवाड मॅन फ्रॉम पोई आणि नक्कीच अजून सुद्धा समालोचक असतील. काल ज्यांचा आपण आवाज सातत्याने ऐकत होतो ते समालोचक म्हणजेच रशीद शेख मॅन फ्रॉम चौरे यांचा सुद्धा आपण दुसऱ्या सत्रामध्ये आवाज ऐकणार आहोत. तर दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून. आजच्या स्पर्धेचा दुसरा दिवस 43 धावा मात्र काढायच्या आहेत. येणाऱ्या 5 षटकांमध्ये सामना चालू आहे मैदानावरती दोन संघांमध्ये. अंकरपाडा विरुद्ध उतने टॉस जिंकलेला होता तो उतने टीमने आणि मात्र इथे गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. 5 षटकांमध्ये फक्त 42 धावांपर्यंत रोखण्याचं काम केलेलं आहे. खरं सामना खूप महत्वाचा आहे आणि त्या सामन्यामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये मात्र सुरुवात अतिशय सुरेख केली जातोय. काय फटका होता फलंदाज आपण बघितलं तर गणेशच्या बॅट मधून आलेला पहिला संघर्षमय षटकार. इलेव्हन किरण गोंदले निंबवली विरुद्ध सागर सुरेश यांचा संघ रायते दोन्ही कॅप्टन ने याच आहे. दोन्ही कॅप्टननी यायचं आहे टच बॉक्स मध्ये कारण पहिला सत्र संपलेला आहे. आपण लगेच लक्षात ठेवायचंय आपण जरी स्पर्धा लाईव्ह पाहत असेल तर आपण लगेच यायचंय. निंबवली विरुद्ध रायतेशी फाईट असेल. दोन्ही कॅप्टननी रिपोर्टिंग करायचंय आमच्या आयोजकाशी. 4 धावा येतात या बॉल वरती गणेशला. धावा झालेल्या आहेत एकंदरीत 15 धावसंख्या. मॅग्निफिसंट प्लेअर मात्र आज आपल्याला पाहायला मिळतात. कल्याण ग्रामीण असोसिएशन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा असो चांगला मात्र टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर मात्र आता खूप उंच भरारी घेतोय. पहिले आपल्या टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा येत की छोटी पाहायला मिळायची परंतु आता जर जे विचार केला टेनिस बॉलचा तर खूप उंच भरारी घेतलेला आहे टेनिस बॉल क्रिकेटने आणि आपल्याला अनेक खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळतात. चौकार येतोय अजून एक धावा झालेला 19 धावाकारच्या 43 मध्ये सुरुवात अतिशय चांगली म्हणावं लागेल पहिल्या षटकामध्ये रवींद्रच्या. पहिल्या षटकाचा मैदानावरती खेळ समाप्त झालेला आहे. पंचांनी आम्हाला इशारा केला की पहिला षटक समाप्त झाल्यानंतर धावा 19 पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र कुठून काढलेला आहे त्या मैदानावरती या गावदेवी उतने टीमने. बघा निंबवली संघ इथं सज्ज झालेला आहे. कॅप्टन आपल्याला विनंती असेल की आयोजकांशी संपर्क साधायचा आहे रिपोर्टिंग करायचं आहे आयोजकांशी आपण आलात म्हणून. किरण गोंदले यांचा संघ असेल आज त्यांना फाईट करेल तो सागर सुरेशी रायते यांचा संघ. तर अगदीच कॅप्टन आपण दोन्ही कॅप्टनने रिपोर्टिंग करायचंय आमच्या टॉच बॉक्स मध्ये. 19 धावा सकाळचा सत्र आहे. सुंदर वातावरण निसर्गरम्य वातावरण मात्र या सकाळच्या गारगार वाऱ्यामध्ये मात्र आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळतोय. खेळपट्टी खूप महत्वाची आहे कारण मातीची खेळपट्टी आणि मात्र खेळाडूंना खूप अनुकूल अशी खेळपट्टी असते आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेतात. काल आपण बघितलं तर प्रत्येक संघाने मात्र जास्तीत जास्त धावा कुटण्याचं काम केलंय. आता या बॉल वरती पहिल्याच मात्र गोलंदाज पाहतोय मनीषच्या या पहिल्याच बॉल वरती मात्र चौकार होतोय जॉर्डनच्या बॅटमधून.
फलंदाजी तर अतिशय चांगली सुरुवात केली आहे, कारण 43 धावाकडे एक छोटंसं लक्ष्य आहे. काल आपण बघितलं तर 85 धावा रायते टीमने कुठून काढल्या होत्या. असं वाटलंय का हाबी झालेला आहे प्रत्येक बॉलवरती. काय इथे मात्र बॅटिंग केली जातोय उतने टीम कडनं. जॉर्डन आणि गणेशची जोड आहे मैदानावरती. एक षटकार अजून येतोय. Bala, bala. का गोडवू नये त्याचं उत्तर मात्र आपल्याला मिळेलच. पहिली मॅच आहे, काल आपण बघितलं तर 11:35 मात्र पहिला बॉल पडला. आज खूप लवकर सामने चालू झाले, कारण काल पहिला दिवस होता स्पर्धेचा. आज 10:00 मात्र कम्प्लीट सामन्याला सुरुवात झाली. इथे मात्र झेल होत आहे, ड्रॉप केला जातोय. एक्स्ट्रा कव्हरला खेळला होता चेंडूला हर्षलने. स्ट्राइक एंडला हर्षल आहे, डावखोर शैलीचा फलंदाज. आता झेल होतं तिथे, रवींद्र होते सुद्धा कॅप्टन. ज्या वेळेस झेल सोडला जातोय फलंदाजाचा, त्या त्या वेळेस मात्र आपल्याला त्या फलंदाजाचा कॉन्फिडन्स दुणावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. खूप क्षमता आहे हा इथे मात्र हर्षलच्या या बॅटमध्ये. काय फटका खेळलाय, फक्त सेफ फटका होता लॉंग ऑनला आणि चेंडू जातोय एका टप्प्याने सीमारेषा पलीकडे दणदण करीत चौकार. धावा काढायच्या त्याचा पाठला करताना मात्र चोख उत्तर दिलेलं आहे इथे मात्र उतने टीमने, कारण का या वर्षामध्ये त्यांचा खूप परफॉर्मन्स अतिशय चांगला राहिलेला आहे. अजून एक काय फटका होता हर्षलच्या बॅट मधून येणार हा दुसरा बॅक टू बॅक दर्जेदार चौकार. काय बॅटिंग केलंय पहिल्याच बॉलवरती तिसऱ्या षटकातील, मात्र सामना इथं फिनिश केलेला आहे या पहिल्या मॅच मध्ये. सामना जिंकला येतो जय गावदेवी क्रिकेट संघ उतने टीमने. अभिनंदन असेल, खूप चांगली बॅटिंग इथे मात्र उतने टीमने केले. पहिल्याच जर बघितली तर तिसऱ्या षटकामध्ये जर विचार केला तर मॅचला इथे मात्र सामना फिनिश केलेला आहे.